कार भरी लय भारी से सर्व एपिसोड्स फ्री मध्ये पहा फक्त Zee5 वर आताच ऐप डाउनलोड करा. पियू ऐक ना अगं, तू पियू अगं माझं ऐकून तरी सगळं. पियू ऐक ना पियू, प्लीज असं नको वागूस. बघ मला माहिती आहे तुला माझं लय राग आला असेल, माझं तोंड बी बघा असं वाटत नसेल तुला. अगं पियू तर मी माफी मागायची बी लायकीचं नाहीये. मला माहिती पियू मी तुझे लय चुकीचं वागलोय. अगं माझं एकदा ऐकून तरी घे. हे बघ वीरू, मला तुझं काय बी ऐकायचं नाही आणि तू हे सगळं का केलं ना ते समजून बी घ्यायचं नाही. खोटेपणाला थारा नाहीये माझ्याजवळ पियू. प्लीज समजून घे ग मला. अग तू समजते तितका वाईट नाही मी. मला तुझ्या आधाराची गरज आहे. अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या बंधू भगिनींनो, आईंनो आणि मातांनो. आई आणि माता एकच असते. असू दे, तर मी आज जे काही चार शब्द चार नाही लय आहेत. आईंनो मातांनो काय चार शब्द. मातांनो कॅन्सर. हा तर मी तुम्हाला जे काही चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावेत अशी मी आशा बाळगतो. जमले जमले जमले, चांगलं जमायला लागले, चांगलं जमायला लागले. येस निशा, बरं झालं तू आलीस. हे बघ अगं मी भाषण पाठ केले, अगं असलं जबराट भाषण पाठ केले ना की लोक नुसती टाळ्या शिट्ट्यात वाजवतेली. हा धर बघ, माझी तयारी करून घे. नका करू तुम्ही तयारी. नका हो खासदार. नका हो मुझी. अगं निशा, तूच तर म्हणली होतीस ना की खासदार व्हायचं म्हणल्यावर एवढी तयारी करायला पाहिजे म्हणून. अगं तुझ्यासाठी मी चार पानाचं भाषण पाठ केलंय. एक सुद्धा शब्द चुकवत नसते बघ. इकडचा तिकडं नाही, तिकडचा इकडं नाही. हा आणि तूच म्हणली होती ना मला त्या दिवशी ती भाषणानं माणसं जिंकता येतात. आता बघच त्यांच्या काळजात कसं घर करतो ते. पण मला आता नको वाटतंय सगळं. उगाच तुम्ही लोकांच्या काळजात घर करायला जायचा आणि इथं आपलं हाय ते घर कोसळायचं. नको बया. अग्निशा बरे आहेस ना तू? हा अगं मी भाषण केल्यावर हे घर कसं काय कोसळ? भूकंप बिकंप येणार आहे काय? मी बरी आहे म्हणूनच सांगते तुम्हाला. मला आपल्या ते राजकारण कधीच नकोय. आता बघताय ना राजकारणापाई वीरू भाऊजींचं आणि पियूचं काय चाललंय ते. मला आपल्या ते कधीच होऊ द्यायचं नाही. उद्या तुम्ही खासदार झाला आणि दुसऱ्या कुणाचा तरी हात धरून पळून गेला तर मी काय करायचं? नाही निशा, तुला माझ्यावर भरोसा नाही का? नाही नाही. हाय हाय, आओ मला तुमच्यावर भरोसा आहे हो, बाकीच्यांवर नाही. तुम्ही इतके भोळे आहे ना, कुठली बी बाई तुम्हाला सहज गंडवू शकते. निशा मी एवढा पण भोळा नाही, मी लय तयार माणूस आहे. तरी पण सांगितलं ना राजकारणात जायचं नाही म्हणजे नाही. आओ मला तुम्हाला गमवायचं नाही हो. मी जसे आहे ना तसे चांगले आहेत माझ्यासाठी. माझा नवरा जसा आहे तसाच बेस्ट आहे. कारभारी लय भारीचे सर्व एपिसोड्स फ्री मध्ये पहा फक्त Zee5 वर आताच ऍप डाउनलोड करा.